मित्रांनो स्वागत आहे आपलं क्लास वाला यूट्यूब चॅनल. मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी बोर्डाची इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मित्रांनो आपल्याला यामधील काही प्रश्न नक्कीच येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. यामध्ये खूप सारे IMP प्रश्न एकत्रित करून ही प्रश्नसंच पेपर आपल्यासाठी मी तयार केलेला आहे. यामध्ये बघूया सर्वात पहिला प्रश्न क्रमांक 1 अचूक पर्याय निवडायचा आहे, पुढील विधाने पूर्ण करायची. त्यामध्ये एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामधील पहिलं बघायचं आहे, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील लोक टिंबटिंब या नावाने ओळखले जातात. यामध्ये लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉईंट आणि पोर्ट ब्लेअर यानंतर 2. टिंबटिंब हे अक्षवृत्त भारताच्या मध्यातून जाते. यामध्ये अ विषुववृत्त, ब मकरवृत्त, क व कर्कवृत्त आणि ड ग्रीनविच वृत्त. यानंतर 3. कोणत्याही देशासाठी टिंबटिंब एक महत्त्वाचे संसाधन असते. यामध्ये अ पैसा, ब लोकसंख्या, क वीज आणि ड खनिज संपत्ती. यानंतर यामध्ये 4. ब्राझील व भारत या दोन देशांची अर्थव्यवस्था ही टिंबटिंब प्रकारची अर्थव्यवस्था आहे. अ अविकसित, ब विकसनशील, क विकसित आणि ड अति विकसित. यानंतर यामध्ये बघायचं प्रश्न क्रमांक 2, यामध्ये योग्य जोड्या जुळवा. यामधील एकूण 4 गुणांसाठी योग्य जोड्या जुळ्या आपल्याला विचारण्यात येतील. यामधील बघायचं पहिलं अस्तंभ आणि ब स्तंभ. यामध्ये अस्तंभ 1 मधमाशा पालन, बांधकाम, अध्यापन आणि अर्थव्यवस्थेतील एकूण प्रकार. यामध्ये ब स्तंभामध्ये अ तृतीय क्षेत्र, ब प्राथमिक क्षेत्र, क 3 प्रकार आणि ड द्वितीय क्षेत्र. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगायचं आहे व चुकीचे विधान दुरुस्त करून यामध्ये लिहायचे कोणते. यामध्ये 4 सोडवायचे एकूण 4 गुणांसाठी. यामध्ये 1 वाहतुकीच्या सोयीचा विकास हा देशाच्या जलद प्रगतीचे लक्षण आहे. 2 भारत फक्त खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रणी आहे. 3 ब्राझीलमधील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात जास्त आहे. 4 ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. आणि 5 भारताच्या दक्षिण भागात भूभागास द्वीपकल्प म्हणतात. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 4, त्यामधील अ नकाशात माहिती भरायची व सूची तयार करायची. मित्रांनो आपल्याला एकूण ते 6 विभाग देण्यात आले, त्यापैकी आपल्याला नकाशामध्ये याची माहिती भरायची. ठीक आहे, सह्याद्री पर्वत, अरवली पर्वत, सिंधू नदी, लुनी नदी, गोदावरीचे उगमस्थान आणि पूर्व हिमालय, यापैकी आपल्या 4 ने यामध्ये भरायच्या त्यांचे काय. प्रश्न क्रमांक 4, खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखाली लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. कोणते यामध्ये 4 लिहायचे. ठीक आहे, यामध्ये ब्राझील वन्य प्रदेश व वन्य प्राणी, यामध्ये विषुववृत्तीय वन्य वगैरे दिले, व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं व त्यावेळी प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. त्यामध्ये बघायचं पहिलं, ब्राझीलमधील कोणत्या प्रकारच्या वनांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. 2 या वनांचे क्षेत्र ब्राझीलमध्ये कुठे आहे. 3 कोणत्या प्रकारच्या वनांचा प्रदेश सर्वात कमी आहे. आणि यानंतर यामध्ये 4 ब्राझीलचा प्रदेश ब्राझीलमध्ये कुठे आहे. 5 ब्राझीलमध्ये काटेरी झुडपी वने कुठे आढळतात. प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे द्यायची. कोणते यामध्ये 2 लिहायचे एकूण 6 गुणांसाठी. यामध्ये पहिलं, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. 2 गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे दाट वितरण आहे. 3 ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. आणि 4 दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत अमेरिकेचे संयुक्त संस्थाने ब्राझील व भारतापेक्षा खूप पुढे आहेत. प्रश्न क्रमांक 6 व त्यामधील अ बघूया. यामध्ये भारत व ब्राझील या देशांचे दरडोई उत्पन्न दिले आहेत, त्यापैकी आपण सांख्यिकी माहिती मिळून आले घेते. त्या काय देशाचे नाव 1960, 1980 आणि 2000 यामध्ये ब्राझील आणि भारत यामध्ये होत असलेले दरडोई उत्पन्न आहे. ठीक आहे, यामध्ये 1 कोणत्या देशाचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. यामध्ये 2000 ब्राझीलचे दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा किती जास्त आहे. यामध्ये 3 भारताचे दरडोई उत्पन्न कमी असल्यामागे कोणते कारण आहे. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 6 किंवा याला पर्याय म्हणून बघायचं आहे, हा व्यवस्थितपणे आलेख वाचायचा आहे व आलेखावरील आपल्या प्रश्नाची उत्तर इथे द्यायचे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहायची. त्यामध्ये कोणतेही 2 सविस्तर उत्तरे लिहायची एकूण 8 गुणांसाठी. यामधील पहिला प्रश्न बघूया सविस्तर उत्तरे. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगायचे. यानंतर 2 भारत व ब्राझील या दोन देशांच्या लोकसंख्येच्या वितरणामधील साम्य व फरक स्पष्ट करायचे. यानंतर 3 उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील लोहमार्गाचे दाट जाळे असण्यामागे कोणती कारणे आहेत व कोणती परिस्थिती यासाठी कारणीभूत ठरते. इतर आपल्याला करायचे उत्तर सविस्तरपणे लिहायचे आहेत. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.